पारदर्शक आलेला आहे. धन्यवाद बेरेकर सर. आता बक्षिसाचे दरवाजे बंद झाले. आता मॅच ऑन ग्राउंड. शेवटचे सहा चेंडू आणि बनवायच्या दहा धावा आणि या दहा धावा रोखण्यासाठी गोलंदाज कोण येतो ते आपल्याला पाहायचंय. सहा चेंडू आणि दहा धावा. मित्र मनापासून धन्यवाद देईल, खास करून सुरुवातीच्या कालखंडामध्ये निरंजनला, त्यानंतर मनोज संपाळला आणि इथं आल्यानंतर या केपीएलच्या कमिटीला की एवढ्या दूरवरून मात्र या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल सुरुवातीला मनापासून धन्यवाद. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार असेल रवी पाटील. गोलंदाज तयार रवी तयार. सूर्यप्रकाशचा फरक आहे, इथं मात्र समर्थ बाजूला चेंडू पोहोचला. क्षेत्रक्षेत्रवरती असेल एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न होणार आहे का? प्रयत्न केलाय. पीके थोडीशी उशीर आली, दोन धाव आल्यात. सामना आलाय, शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत पाच आणि बनवायचे आहेत आठ धावा. बनवायचे आठ आणि दोन्ही संघांची बेरीज केली किती होईल? आठ आणि पाच तेरा होईल. आणि तेरा तारखेला फायनल आहे. कोणाची आहे? बीपीएलची आहे, बावडा प्रीमियर लीगची. क्रिकेटची स्पर्धा 11-12-13 ला आहे आणि नाईट आहे. थँक्यू. पाच चेंडू आठ धावा. या आधारात आपण पाहिले चेंडू खोलवर टप्प्याचा टाकला गेलाय. क्षेत्रक्षेत्रवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एक सिंगल तर आली, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता अजून दोन धावा आल्यात. सूर्यकरण बिटवीन द विकेट. आता सामना पोहोचला गेलाय, शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत ते असतील आता चार आणि बनवायचे आहे सहा धावा. मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ वाजू दोन्ही टीमसाठी, दोन्ही टीमसाठी, दोन्ही टीमसाठी मात्र टाळ वाजूया. चार चार चेंडू आणि बनवायच्या सहा धावा. पोर्टी प्लसचा खेळाडू आहे अमोल. मॅच टाय झाला सुपर ओव्हर, ते पण नवीन, ते पण सांगू बर. स्टंप न्यायचे नाहीत, स्टंप नेले लाख रुपयातले 10-10 हजार रुपये कमी होतील लक्षात ठेवा. हा दंड डायरेक्ट स्टंप स्पेशली आहेत. एलईडीचे स्टंप बेल्स नाही ऐकत, ऐकतील. शिस्तप्रिय क्रिकेटची स्पर्धा कोल्हापूरमध्ये कशी होती ना बीपीएल नीचे दाखवलंय केपीएलने, बरोबर ना? चार चेंडू आणि बनवायचा सहा धावा. चार चेंडू सहा धावा. गोलंदाज तयार. बिगड केलाय चेंडू आम्ही झेल झाला. हो 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 झेल झालाय. अमलबाद अमलबाद बिग क्रिकेट. धन्यवाद डीजे, धन्यवाद. प्रेक्षक मध्ये कोणी कॅच धरला तर 501 रुपयाचं पारितोषिक योगेश पाटोळे यांच्याकडून. अण्णा चौकेंच्या वतीने 2000 बक्षीस महेंद्र शिवशरणला. षटकार मारून सामना संपवला तर शेवटचे तीन चेंडू आणि बनवायचे आहेत सहा धावा. मित्रांनो तुम्हाला जर इथे ही क्रिकेटची स्पर्धा आवडली असेल तर एकदा क्लॅपिंग, हात उंच करून, हात उंच करून कमिटी सदस्यांपर्यंत जोरदार टाळ वाजूया. क्या बात है, क्या बात. 3000 पेक्षा जास्त लोक आता ऑनलाईन आहेत. क्या बात है, क्रिकेटची स्पर्धा रंगली गेली आणि हे रंगवण्याचं काम निश्चित प्रमाणात उतरा पाहणी आलंय. शेवटचे तीन चेंडू, शेवटचे तीन चेंडू आणि बनवायचे आहेत सहा धावा. प्रेक्षकांनी कुणी फक्त मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही, मैदानाच्या बाहेर थांबायची विनंती असेल. महेंद्र शिवशरण मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. कॅप्टन कुल म्हणून ओळखला गेलाय महेंद्र शिवशरणला. पण समोरच्या बाजूला रवी आहे, सूर्यासारखी आग ओकणारी गोलंदाजी करतोय. तीन चेंडू आणि बनवायच्या सहा धावा.
पाहायचंय. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे. षटकाराची मागणी आहे. मागणी या ठिकाणी पूर्ण होती की आपल्याला पाहायचंय. 3 चेंडू आणि 6 धावा. काय करमती होणार आहेत ते मात्र आपल्याला पाहायचंय. मुद्दे लाखपुराचे आहे तो क्या होगा, मुद्दे लाखपुराचे आहे तो क्या होगा, वही होगा जो मंजूर है खुदा होगा. लेकिन क्रिकेट में ना किसी की दुआ ना किसी डॉक्टर की दवा चलती है. स्वतःच्या मनगडाच्या ताकदीवरती मात्र सामने लढावे लागतात. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 3 आणि बनवायच्या 6 धावा. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार. रवि पाटील आणि महेंद्र शिवशरण इथे बिघीत आणि ओ जेल होऊ शकला नाहीये. क्षेत्रक्षण सुरू केलं गेलंय. धावाची संधी असेल आणि फलंदाज फलंदाज बाद महेंद्र शिवशरण धावत. पलीकडचा केपीएल कमिटी कुठे, केपीएल कमिटी मोनक संगपाल कृष्णा भाऊ सर काय टूर्नामेंट रंगली पा. म्हणजे विशेष म्हणजे कृष्णा सर मोनक संगपाल जो सगळा मित्र परिवार जो आहे ना, या मित्र परिवाराने जे कष्ट घेतले त्या कष्टाचं चीज झालं. काय हवं असतं मात्र कमिटीला की शेवटची फायनल रंगली जावी. ती रंगली गेली. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 2 आणि बनवायच्या 5 धावा. धन्यवाद मनोज बेलेकर सर. या ठिकाणी ज्यांचा आम्हाला बहुमोल असं सहकार्य आहे ते माजी नगरसेवक राहुल माने साहेब यांचं इथं आगमन होत आहे. मी बाबा क्रिकेट क्लब तसेच संयोजन कमिटी कोल्हापूर प्रीमियर लीग यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी सामन्याचा आनंद लुटतायत ते बॉर्डर लाईन वरून. माजी नगरसेवक माननीय श्री राहुल माने साहेब धन्यवाद बेलेकर साहेब. या ठिकाणी संतोष पायमलकर आणिकासाठी या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस आलेले. थँक्यू. शेवटचे मात्र चेंडू शिल्लक राहिलेत 2 बनवायच्या 5 धावा. समत फायटर की इथे जिंकणारा संघ असेल तो करवीर केसरी प्रतिष्ठान. कोण मात्र जिंकणार आहे? न्यू वॉटर मैदानाच्या पुढे नाव आहे शाहरुख. शाहरुखची भूमिका काय असेल मैदानाच्या पुढे? शाहरुखचा चित्रपट राजीगर आहे बरोबर. शाहरुखने डॉनची पण भूमिका केली आणि ज्यांनी डॉनची भूमिका खरी खुरी केली तो अमिताभ बच्चन आज त्याचा वाढदिवस पण आहे. पण इथं आपल्याला पाहायचं आहे इथे नक्की कोण होणार सिकंदर, कोण होणार बाजीगर. म्हणून मी नेहमी एक शेर सांगत असतो की ताश के पत्तन से कभी ताजमहल नाही बनता, ताश के पत्तन से कभी ताजमहल नाही बनता, नदी को रोकने से कभी समुद्र नाही बनता, एक बार हारने से कोई फकीर नहीं बनता और एक बार जीतने से कोई सिकंदर नहीं बनता. शेवटचे 2 चेंडू 5 धावा. बिगिन केला इथे. वा काय क्षेत्ररक्षण केलंय. जबरदस्त जबरदस्त काबिल तारीफ. जबरदस्त वा काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे. क्षेत्ररक्षण आपल्यातून झालंय. प्रेक्षकांना विनंती आहे, सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण थांबा. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. मनोज बेलेकर सर आपणही सांगा. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. अतिशय अतिप्रतीचा हा सामना या ठिकाणी सुरू आहे. सर्व प्रेक्षकांना आपल्याला विनंती आहे. या ठिकाणी राहुल माने सरांचं निश्चितप्रमाणे या दरम्यान निश्चितप्रमाणे होतोय. अगदी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी साहिलचं पाहिलं मिळालं की जिस खिलाड़ी ने एक नफीतुली फील्डिंग करके, जिस खिलाड़ी ने एक अच्छी फील्डिंग करके या भी सबों दिलों या भी सभी क्रीड़ा दर्शकों का जिसने जीत लिया दिल उसका नाम है साहिल. जबरदस्त. आणि आता एक चेंडू आणि धावा बनवायचे आहेत 3 धावा. एक चेंडू आणि 3 धावा. सामना बरोबर ही सुपर ओव्हर पाहायचंय मित्रांनो. सुपर ओव्हर होणार का? काय वाटतंय तुम्हाला? एक चेंडू 2 धावा 3 धावा
सुपर ओव्हर, सुपर ओव्हर, प्रेक्षकांना विनंती आहे, सुपर ओव्हर विनंती आहे, सुपर ओव्हर विनंती आहे. डीजे 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 थांबा, डीजे डीजे थांबा, वाजू नका वाजू नका, हलगी हलगी थांबा जरा. सुपर मॅच खतम नाही होऊन गई, कोई भी अंदर नहीं जाएगा. थैंक यू थांबा माने सर दोन मिनट. सुपर ओव्हर आहे, सुपर ओव्हर आहे. मित्रांनो दोन्ही टीम साठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया, जोरदार टाळ्या. काय मेगा फायनल आहे मनोज सर, या ठिकाणी पहिल्यांदाच या ठिकाणी कसबा बावड्यामध्ये केपीएल ही स्पर्धा पहिल्यांदा होते आणि मेगा फायनल सुपर ओव्हर मध्ये जाते. मनोज बेलेकर सर, सर्व क्रीडा रक्षकांना या ठिकाणी एक चांगला सामना आपल्या कॉमेंट्री माध्यमातून तसेच खेळाडूंच्या माध्यमातून आणि या ठिकाणी सर्व प्रेक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. कृष्णा सर, कृष्णा सर, आता नावं घ्यायची गरज नाही, आता नावं नाही घेत सुपर ओव्हरला, आता नावं घ्यायची नाही, आता पाहिजे ते तीन बॅट्समन आणि पाहिजे तो गोलंदाज. बरोबर ना सर विश्वनाथ सर? आता सुपर ओव्हरला नावं नाहीत, पाहिजे तीन खेळाडू बॅट्समन आणि पाहिजे तो गोलंदाज.